राधानगरी तालुक्यातील मागासवर्ग विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच देण्याचा उपक्रम सुरू झालाय या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळतोय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम समाज कल्याण विभागामार्फत सुरू केलाय अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार मीना निंबाळकर यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख विद्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष शिबिराचं आयोजन केले राधानगरी तालुक्यात के या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळतोय तालुक्यातील राधानगरी तारळे सरवडे कसबा वाळवे या मंडल कार्यालयाअंतर्गत शिबिरं झाली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं अर्ज करून दाखले मिळवले अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत शिबिर सुरू राहणार आहे विद्यार्थ्यांसाठी दाखल्यांचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल प्रभारी नायब तहसीलदार अतुल काकडे यांचा गौरव भोईटे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश संगपाळ यांच्या हस्तेच करण्यात आला शिबिरात मंडलाधिकारी शिवाजी कोळी कुलदीप जनवाडे प्रवीण पाटील तलाठी विजय खोत पांडुरंग वाडकर रुपाली भांदिग्रे अनुष्का पाटील यांच्यासह महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला